फ्रेंड्स भी डॉक्टर नया डोंगा होकर भी डर्मेटोलॉजिस्ट है और केसांचा बढ़ने सनी टक्कल पड़ने ह्याच्यावर हा व्हिडिओ आहे। तर पहिले आपण बघूया की हेअर फॉल सुरू होतो हे कसं समजायचं। तर जनरली आपले रेग्युलर जे आपण केस विंचरतो तर त्याच्यामध्ये कंगव्यामध्ये केस येतच असतात, किंवा आपण झोपेतून उठल्यावर काही केस पिलेवर पडतात, किंवा काही घरात सगळीकडे दिसतात। तर हे असं व्हायला लागले की आपण घाबरून जातो, असं अरे बापरे माझे किती केस गळायला लागले आणि आता काय करू। तर हे जे केस गळणं आहे याला हेअर फॉल म्हणत नाही, तर तुमचे 50 ते 100 वर्षामध्ये रोज केस निघत असतील किंवा 10-20 केस कंगव्यामध्ये निघत असतील तर याला हेअर फॉल म्हणत नाही, याला हेअर शेडिंग म्हणतात। जनरली जे आपली हेअरची ग्रोथ होती त्याच्यामध्ये 3 फेजेस असतात, एनाजेन, केटोजेन आणि टॅलोजेन। जेव्हा रेस्टिंग पोझिशनला केस जातात, टॅलोजन फेजमध्ये जातात, तर त्या पोझिशनला आल्यानंतर ते केस गळून जातात। पण ते केस गळून गेले म्हणजे आता आपण टक्कल पडेल किंवा आता आपल्या डोक्यावर केस राहणार नाही असं नाही, याला हेअर शेडिंग म्हणतात। हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे। आता हेअर शेडिंग नंतर हेअर फॉल जर होतो तर तो कसा ओळखायचा। फिमेल आणि मेल दोन्हींमध्ये जर हेअर फॉल होत असेल तर बऱ्याचदा फिमेलला फ्रंटल बाळनेस असतो, इथले किंवा इथले केसांच्या तिथे पातळ पॅच तयार होतो, म्हणजे पातळ थोडे केस राहतात बाकीचे गळून जातात, किंवा हेअर थिनिंग सुरू होतं। जी हेअरलाईन जे आपलं पार्टिंग असतं ते जास्त ब्रॉड व्हायला लागतं आणि बऱ्याचदा इकडे मागे पण पॅचेस येतात, किंवा जी ही हेअरलाईन आहे ही मागे जाते, ही हेअरलाईन मागे जायला लागली किंवा हे पद्धतीचे जर सिम्पटम्स दिसायला लागले तर तुमचा हेअरफॉल सुरू झाला असं समजायला हरकत। पुरुषांमध्ये बऱ्याचदा इथे व्हर्टेक्सला म्हणजे सेंटरला टक्कल पडतं किंवा मागे कुठे पॅचेस येतात जिथे पूर्ण केसेस गेलेले असतात, तर असं जर असेल तर त्याला अँड्रोजेनिक अलोपेशिया म्हणतात। आता ह्याच्यामध्ये मेन दोन प्रकार आहे, टॅलोजन इफ्लुएम। तर टॅलोजन इफ्लुएम हा जो प्रकार आहे, काही कारणामुळे तुमचे केस भराभर भराभर गळायला लागतात आणि जर ते कारण जर तुमच्या नष्ट झालं किंवा काही समजा तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, तुम्ही सप्लिमेंट घेतले किंवा अचानक ॲनिमिया झाला, मग तो ॲनिमिया भरून निघाला, असं काही कारणामुळे जर ते गळाले असतील तर मग ते परत केस आपोआपच त्या जागेवर यायला लागतात किंवा गळलेले वापस येतात। तर हे ही जी आहे हा जो केस गळण्याचा प्रकार आहे हा फास्ट जातात आणि येतात पण ज्यांना बाळनेस म्हणतो आपण अँड्रोजेनिक अलोपेशिया, तर जे टक्कल पडतं किंवा हे इतके फास्ट केस गळत नाही, हे हळूहळू केस गळायला लागतात। आणि याला आपण काय म्हणतो की टेस्टोस्टेरॉनचं जेव्हा कन्व्हर्सेशन होतं DST डायहायड्रो टेस्टोस्टेरॉनमध्ये, तर ते केसांना चिपकून बसतात आणि हळूहळू हेअर लॉस व्हायला लागतो। हे टेस्टोस्टेरॉन जेव्हा DST मध्ये कन्व्हर्ट होतं तेव्हा केस गळणं चालू होतं। आणि जे जिथे दुसरा जो पॅचेस तयार होणे आहे हा जो एक बाळनेसचा प्रकार आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं की ॲनाजेन फेज ही शॉर्ट होते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी केस येणं बंद होऊन जातं, म्हणजे हळूहळू केसांचा प्रोग्रेस होत नाही, केस वाढत नाही, मग ते विलाय फेजमध्ये जातात, बेबी फेजमध्ये जातात आणि मग केस येणंच बंद होऊन जातं। तर अशा प्रकारचं जे केसां पॅचेस येतात तर हे पॅच बाळनेस जो आहे हा सुद्धा हळूहळू होतो, हा एकदम फास्ट होत नाही। आणि या दोन्हीही बाळनेसला ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे, हा काही घरगुती उपायाने किंवा तुम्ही न्यूट्रिशनल सप्लिमेंट खाल्ले फक्त म्हणून हा दुरुस्त होत नाही, याच्यासाठी तुम्हाला डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करून त्याच्याकडे ट्रीटमेंट घ्यावे लागतात। तर त्याच्यामध्ये बरेचसे जनरली डर्मॅटोलॉजिस्ट मिनॉक्झिडिल आणि फिनॉस्टेरॉइड हे वापरतात, तर त्याच्यामध्ये DST आहे त्याला ब्लॉक करण्यासाठी फिनॉस्टेरॉइड दिलं जातं आणि ट्रॉपिकल मिनॉक्झिडिल म्हणजे जो वरून अप्लाय करायचं असतं तर ते ट्रॉपिकली दिलं जातं हेअर डेव्हलपमेंटसाठी, हे कॉमनली सगळ्यांकडे दिलं जातं। ह्याच्या व्यतिरिक्त पण डर्मॅटोलॉजिस्टकडे जर मेडिसिन घ्यायचं नाही आहे किंवा मिनॉक्झिडिल आणि ते नाही घ्यायचं तर खूप सारे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे। त्याच्यासाठी हेअर रिग्रोथचे वेगवेगळे सिरम्स येतात जे डायरेक्टली आपण मिझोथेरपीनी मिझोगनी केसां स्काल्पवर इंड्यूस करू शकतो, आणि जेव्हा ते स्काल्पवर इंड्यूस केल्या जातात इंजेक्ट केल्या जातात तर त्याच्यामुळे सुद्धा केस हळूहळू वाढायला लागतात किंवा केस यायला सुरुवात होऊ शकते।
याच्या व्यतिरिक्त पी आर पी ही खूप फेमस ट्रीटमेंट आहे. जर तुमच्या ब्लडमधला तुमचा प्लेटलेट रिच प्लाझ्मा काढला, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्लेटलेट आहे, आणि तो प्लाझ्मा जर स्काल्पवर इंजेक्ट केला तर त्याच्यामध्ये जे ग्रोथ फॅक्टर्स असतात त्याच्यामुळे हळूहळू केस वाढायला मदत होते. आणि काही डी एस टी ब्लॉकर सप्लिमेंट जर सोबत दिल्या गेले तर ते काही नॅचरल सप्लिमेंट पण देऊ शकतो आपण किंवा मेडिसिन पण देऊ शकतो. ते दिल्या गेले तर ते डी एस टी तयार होणं जर कमी झालं तर हळूहळू केस वाढायला सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा ते डी एस टीमुळे केस गळतात आणि एक जेनेटिक डिस्पोजिशन आहे, म्हणजे तुमच्याकडे हेरिडिटरी जर लवकर केस गळण्याची पद्धत आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये बाळनेस हा पिढ्यानपिढ्या असेल तर त्याच्यामुळे सुद्धा केस गळायची एक विशिष्ट वयामध्ये सुरुवात होते आणि कमी वयामध्येच बाळनेस येतो. तर ह्या पद्धतीने हेअर लॉस आणि हेअर फॉल व्हायला लागतो आणि बाळनेस वाढतो. आता फिमेल पॅटर्न बाळनेसमध्ये बरेच कारण आहे. फिमेलमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जास्त प्रमाणामध्ये असते, परत त्यांच्या हार्मोन्सच्या वेगवेगळ्या फेजेस जसं प्रेग्नन्सीनंतर केस गळायला सुरुवात होते. स्त्रियांमध्ये 40 नंतर मेनोपॉज आला त्याच्यानंतर हार्मोन्सचे लेवल कमी झाल्यामुळे केस गळायला लागतात. तर ह्या वेगवेगळ्या फेजमध्ये फिमेल पॅटर्न बाळनेस दिसून येतो. तर ह्याच्यासाठी सुद्धा बऱ्याचशा ट्रीटमेंट आहे फिमेलसाठी सुद्धा आणि मेडिसिन्स पण. तर हे दोन्ही जर मेडिसिन आणि ट्रीटमेंट दोन्ही घेतल्या गेल्या, त्याच्यासाठी हेअर प्रोटीन, हेअर रिग्रोथ, पी आर पी ट्रीटमेंट ह्या जर घेतल्या गेल्या आणि याचे जर 5-6 महिने ट्रीटमेंट केल्या तर हळूहळू केस परत यायला काहीच हरकत नाही आणि फिमेलला जास्त लवकर रिकवरी होते केसांची. मेल पॅटर्न बाळनेसमध्ये मात्र केस यायला उशीर लागतो, त्यांना 6-8 महिने रेग्युलर ट्रीटमेंट कराव्या लागतात. तर ह्या पद्धतीने जो हेअर फॉल होतो त्याच्यासाठी आपण चांगला ट्रीटमेंट डर्माटॉलॉजिस्टकडे अवेलेबल असतात आणि ते आपण देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळे सप्लिमेंट्स आहेत, जसं पम्पकिन सीड आहे, फ्लॅक्स सीड आहे, त्याच्यानंतर सॉ पॉलमेटो, लायकोपिन. हे जर तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये तुम्ही घेतले तर हे नॅचरल डी एस टी ब्लॉकर्स आहेत. हे जर घेतले तर हळूहळू तुमच्या केसांची ग्रोथ पण व्हायला लागेल आणि हेअर फॉल कमी व्हायला मदत. ट्रीटमेंट प्लस सप्लिमेंट हे जर आपण रेग्युलर यूजमध्ये आणलं आणि ते तुमच्या चार्टमध्ये 5-6 महिने जर हे अडॉप्ट केलं तर हेअर फॉल किंवा बाळनेस आहे तो कमी व्हायला काहीच हरकत नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.